तिकीट आम्हाला द्या म्हणून मी प्रवेश करतो असं म्हणून कुणी आलेलं नाही. भारतीय जनता पक्षावरचा विश्वास, मोदीजीच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि म्हणून ते सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी काही भविष्यकार नाही आहे की हात बघा आणि भविष्य सांगा. उद्याचा निकाल आता तो माननीय अध्यक्षांनी काय घेतला आहे त्यांच्या सचोट विवेकबुद्धीला पट्टेला निकालच त्यांनी घेतलेला असेल. नाही नाही, भूकंपाला मी सांगितलं 15-20 दिवस थांबा. अजूनही मोठ्या राज्यामध्ये भूकंप होईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा असं काय होतं आहे. जे मी म्हणणार आहे आज की जे म्हणतात ज्या टीका करतायत ते सुद्धा उद्या आमच्याकडे येऊ शकतात. होऊ देणार नाही असं या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलंय. नाही, मी आज उद्यामध्ये कांदा शेतकऱ्यांशी बोलणार आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी या ठिकाणी येत आहेत. मला वाटतं स्वामी विवेकानंदांची जयंती आहे त्यामुळे युवक महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत. देशभरातून युवक या ठिकाणी येत आहेत. निश्चित त्यांची नाराजी आहे याची आम्हाला कल्पना आहे. कांदा उत्पादनाच्या काही अडचणी आहेत याची आम्हाला जाणीव आहे. पण त्या अडचणी या चर्चेतून सुटू शकतात, चर्चेतून त्या निश्चित सुटतील. आणि पंतप्रधानसुद्धा त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत, केंद्र सरकार सकारात्मक आहे, राज्य सरकार त्यांच्या बाजूने ज्या ठिकाणी आहे. म्हणून मला वाटतं आज उद्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेल आणि हा प्रश्न सुटेल. नाही, निश्चित त्याच्याशी बोलल्यावर त्याचं समाधान होईल, त्यातून आपण सगळीतरी मार्ग काढू. आणि मला वाटतं त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही. नाही, या आजच्या ज्या बैठकी झाल्यात ते आमचं संघटनात्मक काम आहे. आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब जवळपास सर्व राज्याचा दौरा, पूर्ण जिल्ह्यांचा दौरा त्यांचा या ठिकाणी आता पूर्ण झालेला आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, वॉरियर, सुपर वॉरियर यांच्याशी चर्चा करतायत, बोलतायत. आणि आमचं संघटनात्मक आज अतिशय मजबूत आहे आणि त्याच्या बळावरच आम्ही या सगळ्या निवडणुका जिंकतोय. 3 राज्यांमध्ये आम्ही ज्या निवडणुका जिंकल्या त्याचं कारण हेच आहे की आमचं संघटनात्मक काम, कार्यकर्ता हा केंद्रबिंदू म्हणून आम्ही काम करतो आहोत. आणि म्हणून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा आम्ही संघटनात्मक कामामध्ये कुठेही मागे नाही, सगळ्यांपेक्षा अग्रेसरच आहोत. आणि त्यात आमचे अध्यक्ष तर रात्रंदिवस हे फिरतायत. आजपर्यंत मला असं वाटतं की इतका फिरणारा अध्यक्ष मला भेटलाच नाही अशा पद्धतीने इतक्या वेगाने काम बावनकुळे साहेब या ठिकाणी करतायत. आणि म्हणून ही जी आमची आजची बैठक होती किंवा हे संघटनात्मक आमचे ज्या बैठकी चाललेल्या आहेत हे आमचं नित्याचंच काम. नाही, काय त्यांना काही बघा आता प्रवेश झाला म्हणजे काही सगळ्यांना तिकिटाचं कमिटमेंट आमचं नाही आहे. त्यांनी सांगितलं आहे की तिकीट ज्याला मिळेल त्याला मिळेल, पण आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये यायचं आहे. तिकिटाचं कमिटमेंट आमचं कोणालाही नाही आहे. मी आपल्याला अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत, पण इथे तिकीट आम्हाला त्या म्हणून मी प्रवेश करतो असं म्हणून कुणी आलेलं नाही. भारतीय जनता पक्षावरचा विश्वास, मोदीजीच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि म्हणून ते सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये तिकीट द्या म्हणून कोणी या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये आलेलं नाही. चांगलं आहे, पक्ष मोठा झालेला आहे, सगळे लोकप्रिय या ठिकाणी निवडत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत 8 ची 8 खासदार उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मागच्या वेळेला निवडले, यावेळेलाही येतील. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं नाही, त्या आमच्यामध्ये आमच्या पक्षात प्रवेश झाला तर राष्ट्रवादीवर दडपण येण्याचं किंवा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आमदार दडपण्याचं कारणच नाही. बघा, शेवटी आमचे 3 पक्ष आहेत, आम्ही अतिशय मिळून मिसळून काम करतोय, आमच्यामध्ये एकजूट आहे. आणि शेवटी वाटाघाटी झाल्यावर ज्याच्या वाट्यावर जागा जाईल ती जागा आम्हाला निवडून द्यायची आहे. त्यामध्ये कुठेही कमी जास्त होणार नाही, आमच्यामध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत. आम्ही अतिशय प्रामाणिकपणे 3 पक्ष मिळून आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे उमेदवार आहेत, त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आता मी काही भविष्यकार नाही आहे. मी काही भविष्यकार नाही आहे की हात बघा आणि भविष्य सांगा. उद्याचा निकाल आता तो माननीय अध्यक्षांनी काय घेतला आहे त्यांच्या सचोट विवेकबुद्धीला पट्टेला निकालच त्यांनी घेतलेला असेल. मी काही भविष्यकार नाही आहे की हात बघा आणि भविष्य सांगा. उद्याचा निकाल आता तो माननीय अध्यक्षांनी काय घेतला आहे त्यांच्या सचोट विवेकबुद्धीला पट्टेला निकालच त्यांनी घेतलेला असेल की शिंदे गटाकडून हा निकाल लावा. नाही नाही, भूकंपाला मी सांगितलं 15-20 दिवस थांबा. अजूनही मोठ्या राज्यामध्ये भूकंप होईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा असं काय होतं आहे. जे मी म्हणणार आहे आज की जे म्हणतात ज्या टीका करतायत ते सुद्धा उद्या आमच्याकडे येऊ शकतात अशी परिस्थिती आज आहे.